सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटत नसताना संजय राऊतांनी अग्रलेख आणि ट्विट यांच्या पाठोपाठ सकाळी 9:30 वाजता पत्रकार परिषद घेण्याची गेल्या काही दिवसांची परंपरा अखंडित ठेवली आहे. पडद्यामागे कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा भाजपाचा डाव आहे असा सनसनाटी आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. शरद पवार दिल्ली समोर झुकले नाहीत, शिवसेनाही झुकणार नाही असा इशारा राऊतांनी दिला. राष्ट्रपती राजवट हा भाजपाचा डाव आहे. पडद्यामागे कर्नाटक पॅटर्न राबवण्याचा डाव आहे पण महाराष्ट्रात कुठलाही पॅटर्न चालणार नाही. महाराष्ट्र कुणालाही घाबरत नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार बनवावं, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारभार चालवावा पण सूत्र हलवू नयेत. हा महाजनादेशाचा अपमान आहे. संविधानानुसार मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागणार आहे असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. प्रयत्न चालले याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की महाराष्ट्रामध्ये पैसा आणि सत्ता या माध्यमातून कर्नाटक प्रमाणे घोडेबाजार होईल का अशी भीती जर वाटत असेल तर ते आपल्या लोकशाहीचं पंतप्रधानांचं जे पारदर्शक कारभाराचं स्वप्न आहे, स्वच्छ कारभाराचं, त्या स्वप्नाला दिलेलं महाराष्ट्रातले आव्हान आहे. ना झोप रहा है आपने देखा होगा, उद्धव ठाकरे साहब का जो रवैया है स्वाभिमान का, अभिमान का और शिवसेना का आपने देखा होगा. ना शरद पवार साहब झूके, ना उद्धव ठाकरे साहब झूकेंगे. न्याय और अधिकार की लड़ाई, अस्मिता की लड़ाई जारी रहेगी. सर आज एक वेगळा ट्वीट केलेला आहे तुम्ही की मुख्यमंत्री पदा संदर्भात लेखी पत्र घेऊन मी मातोश्रीवर जातोय असं जर त्याने कळवलं असेल तर मला सांगा, मला उद्योजन हा निरोप देत आहे. संभाजी भिडे काल मातोश्रीवर आले होते पण उद्धव ठाकरे नसल्यामुळे ही भेट होऊ शकली नाही असं मध्यस्थी करण्याचे जोरदार. कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. सर्व कथित व तथाकथित मध्यस्थांना माननीय उद्धव ठाकरे यांचा निरोप आहे की कोणीही कुठल्याही प्रकारची मध्यस्थी करण्याची गरज नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. हा विषय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना दोघांमधला आहे. या तिसऱ्यानं मध्ये पडण्याची गरज नाही.